डॉक्टर आगलावे यांनी जी भूमिका मांडलेली आहे की पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचं मंदिर नसून ते तथागत गौतम बुद्धांचं मूर्ती आहे, ते विहार आहे आणि याला आमचं समर्थन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकामध्ये पण नमूद केलेलं आहे की तिरुपती बालाजी इथली जी मूर्ती आहे ती तथागत गौतम बुद्धाची आहे आणि तेही विहार आहे आणि पंढरपूर येथील जी मूर्ती आहे तेही गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि तेही विहार आहे। आणि धर्माचे देऊळ आणि देवळाचे धर्म हे जे काही प्रबोधनखाट ठाकरे यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पण विठ्ठल मंदिर जे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर आहे हे विहार आहे, तिथं तथागत गौतम बुद्ध आहेत। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेब आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, विठ्ठल मंदिर हे हिंदूचं मंदिर नसून हे तथागत गौतम बुद्धांचं बौद्ध अनुयायाचं मंदिर आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ते विहार आहे असं घोषित करावे आणि त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आम्ही बुद्ध वंदना घ्यायला जाणार आहोत आणि आमचे ह्या भारतामध्ये असंख्य असे बुद्ध स्तूप होते, बुद्ध विहार होते, ब्राह्मण लोकांनी त्याच्यावर आक्रमण करून ते नष्ट करून त्या ठिकाणी हिंदूचे मंदिरं उभारलेले आहेत। त्याच्यामुळे तो इतिहास पाहता किंवा पुरातत्व विभागाकडे इतिहासाचे दाखले आहेत की अनेक ठिकाणी विहार तोडलेली आहेत आणि त्याच्या ठिकाणी मंदिर उभा केलेले आहेत। त्याच्यामुळे कुठलाही तुम्हाला पुरावा द्यायची आम्हाला गरज नाही आहे, लवकरात लवकर आपण पंढरपूरमधील जे विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी आम्ही हजारोच्या संख्येने बौद्ध वंदना घ्यायला जाणार आहोत आणि आपलंही आम्हाला सहकार्य हवे। आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे आणि कुणाच्याही द्वेषाचं राजकारण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत नाही आहे। जय भीम, जय भारत।